नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर आणि चला पाहूया आज आपण कोणाच्या गार्डनला भेट देतोय। नेहमी ना मी परिचय त्या त्या व्यक्तींकडून करायला लावत असते, पण आजचे आपले हे व्यक्ती अतिशय खास आहेत, अतिशय जवळचे आहेत आमच्या। पाहूया कोणाला भेटतोय। नमस्कार काका काकू, हे आहेत सुरेश काका मानकर, या आहेत नेहा काकू आमच्या, आणि हे माझे जे सासरे होते माननीय अरुण भाऊ दिवेकर यांचे पीए आहेत। सगळ्यात आधीपासून काका आमच्या परिवाराशी जोडले गेलेले आहेत आणि आजही ते ऋणानुबंध तसेच कायम आहेत। हो ना काका? बरोबर आहे। म्हणजे बाबांना आपले बाबाच म्हणायचे ते, बरोबर, त्यांनी मुलासारखंच वागवलंय। मग अगदी खरं आहे। आणि आजच्या तुमच्या गार्डन बद्दल आपण आता निवांत बोलूया। तर काकू, कसं वाटतंय तुम्हाला ह्या गार्डन गप्पाच्या एपिसोड मध्ये येऊन? छान वाटते मला, पण ही सगळी मेहनत माहिती आहे काकाची आहे, माझी काहीच नाही आहे, सगळी मेहनत तेच करतात। अच्छा, चला मेहनती काकांकडून ऐकूया आजचा एपिसोड। मला सगळ्यांना माहिती आहे की कोणताही एपिसोड मी एकटी कधीच करत नाही, तर आजचा हा एपिसोड माझ्या बरोबर को कंडक्ट करते भेटा सौ प्रीती भाकरे यांना। नमस्कार प्रीती, स्वागत आहे तुझं गार्डन गप्पाच्या एपिसोड मध्ये। नमस्कार मंडळी, मी प्रीती भाकरे, गार्डन गप्पाच्या नवीन एपिसोड मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते। जिद्द आणि आवड असेल तर आपण कोणत्याही छोट्याशा जागेत कितीही मोठं गार्डन आणि कितीही सुंदर गार्डन कसं सुबकरित्या मांडू शकतो आजच्या या एपिसोड मधून आज आपल्याला दिसणार आहे। काका, हे गार्डन तर खूप सुंदर आहे, पण ह्या झाडांना कोणत्या प्रकारची माती वापरता तुम्ही? या झाडासाठी मी आपातापा रोडवरची नाल्याची माती आणली आहे, ज्यामध्ये त्या मातीमध्ये थोडी रेती मिक्सचर असते, अशी शेतातून जाऊन आणलेली माती वापरतो। चला मग आता आपल्या टप्प्याला जाऊ आणि आता आपण आपल्या झाडांसाठी माती आणू। अच्छा, मग या गार्डन मध्ये आता मला सांगा की सगळ्यात असं सोपं वाढायला झाड कोणतं आहे, म्हणजे ज्याचं काहीच काळजी जास्त घ्यावी लागत नाही असं? त्यातले हे जास्वंदाचे झाड जे आहेत त्याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही। नंतर तुळस आहे, तुळस आहे आणि गुलाबाची आहेत झाड। तर मला सांगा की सगळ्यात कठीण झाड कोणतं आहे की आता त्याला खूपच मेहनत लागते असं वाढायला? सगळ्यात कठीण झाड हे आंब्याचं झाड आहे। अच्छा, आंब्याचं झाड आपण आपल्या घरी आंबे आणल्यानंतर त्याच्या कोळी व्यवस्थित धुवून, स्वच्छ धुवून त्याच्या जर तुम्ही कलमा केल्या, त्या कलमा केली करून ठेवलेल्या आहेत, त्या कलम्यावर कलम बांधायची आणि ते जमिनीत जर लावलं तर त्याला वाळायला, त्याला आजूबाजूला आळ करायला, त्याला खत वगैरे द्यायला आणि ते वाळायसाठी जवळजवळ 10 ते 12 वर्ष लागतात। अच्छा, म्हणून ते सध्या सगळ्यात जास्त कठीण झाड आहे। अच्छा, का काकू, अतिशय सुंदर असं तुम्ही हे मांडलेलं आहे, ही कल्पना कोणाची आहे? लहानपणापासूनच झाड लावण्याची आणि 1992-93 ला सन्माननीय दिवेकर साहेब यांच्याकडे फॉरेस्ट असल्यामुळे फॉरेस्ट मध्ये फिरायचा आनंद वेगळाच होता आणि तिथून काही प्रेरणा घेऊन आपण ज्या वेळेला नवीन घर बांधू त्यावेळेला आपल्या घरासमोर छोटंसं का होईना पण गार्डन असणे आवश्यक आहे। आणि साहेबांचं नेहमीच म्हणणं असायचं की लावलेली झाडं ही जर कोणी तोडत असेल तर त्याला ती झाडं त्याला तोडू द्यायची नाहीत। जसं लिंबाची झाड आहे चांगले, मेहनत आहे काका, ही किती वर्षांची आहे? ही फक्त 1.5 वर्षाची आहे, ही आम्ही जी पाहतोय ती 1.5 वर्षाची आहे, कारण माझ्या घरालाच 2 वर्ष झाले आहेत नवीन बांधायला। आधी टेरेसवर फक्त कुंड्या होत्या। अच्छा, आता वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंद आहे, लाल जास्वंद आहे खूप सारे, या साईडला पांढरा आहे, शिल्क्याचे लिंबूचे झाड लावलेले आहेत, झाड आहेत ते सगळं। बरे, ह्या झाडांना पाणी कोण देतो? ह्या झाडाला पाणी मी देतो आणि चार आणि थोडीशी मदत माझी मिसेस पण करते आणि रखवाली जी आहे या पूर्ण झाडांची 3 वेळा गायांनी खाल्ले तरी ते कापून पुन्हा आलेले आहेत, तर त्याचीच या गायांची रखवाली माझी मिसेस, माझी बहीण अक्का, माझा मुलगा, सगळ्या मिळून करतो। चला, कोशिश करणे वालों की हार नाही होती, म्हणजे तुम्ही जर ठरवलं
तर असं सुंदर गार्डन एक ते दीड वर्षांच्या फक्त मेहनतीमध्ये तुम्हालाही दिसू शकतं, तर नक्की गार्डन लावा। काका तुम्ही ह्या झाडांना खत कुठल्या प्रकारचं वापरता? हे जे हे झाडा हे झाडाचं टॉनिक आहे, हे टॉनिक दोन झाकणं घेऊन एका लिटरमध्ये दोन झाकणं देऊन त्याची दर 8 दिवसानंतर फवारणी करायची, त्यामुळे झाडाचा कलर झाडाचे पानं हे हिरवे कच्च राहतात, असं मी याचं हे करतो। आणि पावसाळ्यामध्ये मी झाडाच्या बुंदाशी युरिया हा जो युरिया खत जे आहे ते चार चार हे टाकलेले आहेत दाणे, त्यामुळे ते ग्रोथ वाढायला ते झाड वाढायला त्याची मदत होते। आणि शेणखत, अच्छा शेणखत शेणखत मी शेणखत विकत घेतलं, शेणखत विकत आणून दुसऱ्या प्रकारचं गांडूळ खत पण विकत आणलं, ते मिक्स करून ह्या झाडाच्या सगळ्या झाडांच्या बुंदेशी मी टाकलेले आहे। मंडळी काय मस्त वाटत आहे सांगू का तुम्हाला, मस्त झाडाच्या पारावर आम्ही बसलेलो आहोत, अगदी जुन्या काळात बसायचो ना गप्पा मारत तसंच। तर काका काकू हे नेहमीच इथे बसतात, आज आम्हालाही योग आलेला आहे। तर काका आपल्या बरोबर जे नवीन हे आहे ते कोण व्यक्ती आहे? हे आमच्या वाड्यातील माधव पाटील साहेब, प्रशासन अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, हे रिटायर झालेले आहेत आणि यांच्या प्रेरणेने बरेचसे हे माझे हँगिंगचे जे आहेत झाडं ते यांनी प्रेरणा दिली, यांनी मला लावायला सांगितले, त्या पद्धतीने मी ते लावले। आणि यांचं सहकार्य, वहिनींचं सहकार्य, पाटील वहिनींचं सहकार्य नेहमीच असते, काही चुका असल्या तर ते सांगतात की इथे असं करा इथे असं करा। आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या माझ्या या छोट्याखानी बगीचावर त्यांचं लक्ष असते, विशेषतः गाई वगैरे समजा आम्ही घरी नसलो तर ते दोन दोन वेळा चक्र मारून या छोट्याखानी बगीचाचं रक्षण करतात। असे माझे हे मोठे बंधू आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे मित्र। आपण ह्यांचा गार्डन गप्पाचा एपिसोड केलेला आहे मंडळी, बेस्ट फ्रॉम वेस्ट असं ह्यांचं अतिशय सुरेख टेरेस गार्डन आहे। तुम्ही जर आधीचे एपिसोड पाहत असाल किंवा लिंक काही मी देईन, ह्यांचं गार्डन तुम्हाला पाहायचं असेल तर तेही दिसेल। तर काका मला प्रश्न आता हा तुम्हाला विचारायचा आहे की ही जी बाग आहे तुमची त्यावर सतत असे कोणते प्लांट प्रॉब्लेम येतात का? यावर हे जे हँगिंग जे आहे त्यामध्ये एक तो वेगळ्या प्रकारचा वेल येतो जो सगळ्यात तो पिवळ्या रंगाचा, तर तो वेळोवेळी काढून टाकायला पाहिजे, नाही तर तो हे वाढणारं झाड आहे ते मारून टाकतं, बरोबर, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। दुसरा याच्यावर पांढरा असा रोग येतो, पांढऱ्या पूर्ण काळ्या पांढऱ्या होतात, त्यावेळेला आपण जो मगा तुम्हाला दाखवलेला आहे तो फवारा त्याची पद्धत आहे टाकण्याची की ती जी बॉटल आहे त्या बॉटलमधून 1 लिटरमध्ये 2 झाकणं घेऊन दर 8 दिवसानंतर जर फवारा केला तर कुठलाही रोग त्या झाडावर येत नाही। अरे वा, म्हणजे हे तुम्ही छान सांगितलं, बायोफिट नावाचं औषध आहे मंडळी। तर तुम्हीही तुमच्या प्लांट्सवर असा काही प्रॉब्लेम येत असेल आणि अति जर झाला तर हे मधनं मारू शकता। बरं काका मला हे सांगा की आमच्या जर प्रेक्षकांना तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे
तर काय सांगाल की त्यांनी ही बाग अशी कशी करायला पाहिजे तयार? सर्वप्रथम तर मी हे सांगेल की ज्यांच्या घरात जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी हा पुढाकार घेतला पाहिजे, कारण त्यांचा जो सेवेत काळ गेलेला आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर जो खाली काळ असतो एकदमच मोकळा वेळ असतो, तर त्यांनी हा पुढाकार घेऊन आपल्या मुलाच्या घरासमोर कसा बगीचा फुलवता येईल याबाबत त्यांनी विचार करावा. चांगल्या झाडाची मागणी करून सेवानिवृत्त लोकांनी या बगीचाकडे जास्त लक्ष द्यावं आणि त्यांना जे सेवानिवृत्त आई वडील झालेले आहेत त्यांना मुलांनी सुनेही तेवढाच रिस्पॉन्स द्यावा. बरोबर. किंवा वडील जर आपल्या घरासमोर चांगला बगीचा करत असतील तर त्यांना आर्थिक म्हणा किंवा कष्टाने म्हणा त्या मुलांनी किंवा सुनेही सहकार्य करावं. घरातल्या लोकांना की एका पिढीने लावलेलं झाडाचे फळ दुसरी तिसरी चौथी पिढी पण खात असते, तर हा काकांनी खूप असा अमूल्य सल्ला दिलेला आहे की वेळ कसा घालवू हे जर कळत नाही आहे, किंवा असेही काही गृहिणी असतात की फावला वेळ खूप मिळतो मग काय करावं, तर गार्डनिंग हा एक उत्तम पर्याय आहे. वेळ जातो, मेहनतही होते आणि तुमचं घरही दिसण्यास अतिशय छान होईल, तर नक्की बागकाम करत चला. काका तुम्ही या झाडांना पाणी कसं देता, म्हणजे किती दिवसातून देता की रोज द्यायचं पाणी झाडांना? रोज झाडांना पाणी द्यायचं नाही, 4 दिवसांनी पाणी आल्यानंतर 4-4 दिवसाच्या गॅप नंतर या सर्व झाडांना पाणी द्यायचं, ज्याच्यामुळे पाणीचा निचराही व्यवस्थित होतो आणि झाडाला तळका म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये, की त्याला तळण द्यावं लागते त्या झाडाला. अच्छा. त्या झाडाला तळण दिलं की नेहमी जर पाणी दिलं तर झाडाची मुळं सडतात, म्हणून तो 4 दिवसाचा तळका द्यावा लागतो. त्याच्यात सूर्यप्रकाशाचं तर आपण बघतोच आहे, समोर पश्चिमेकडे सूर्य गेल्यानंतर ऑटोमॅटिक या सर्व झाडांवर सूर्यप्रकाश येतो. अशा पद्धतीने हे चालू आहे छोटे खाणी. हो, म्हणजे झाडांना सूर्यप्रकाशाची तर आवश्यकता असतेच, तर तुमच्याकडे पश्चिमेकडनं ऊन येतच, त्याच्यामुळे ते झाड अजूनच हिरवी राहतात. काका, ही इतकी जी सुंदर बाग आहे, या बागेत कोणत्या रोपाला किंवा कोणत्या एखाद्या गोष्टीला मनाई आहे असं काही आहे का? मला या बागेमध्ये फक्त मनाई हे आहे की या गुलाबाला जे फुलं येतात गुलाबाला किंवा या आपल्या वेलीला, बरोबर आहे, हे तोडू नये. अच्छा. कोणी तोडू नये, जर त्यांना खूपच आवडलं असेल तर मला मागावं. तुम्ही तोडून द्याल? हा, मी एक तोडून देईल, परंतु नैसर्गिक आलेले हे सगळे फुलं हे घरासमोर किंवा बगीच्यातच चांगले दिसतात आणि माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की त्यातूनच देवाला फुल वाहू नये, त्या कुंडीमध्येच ते सुंदर दिसते आणि त्या कुंडीत असलेले जे फुलं आहेत ते देवाला इथूनच पावतात, म्हणजे फुलाची तोड करू नये. म्हणजे आपण ह्यासाठी हे म्हणतायत, कारण मी तरी अनेकदा पाहिलंय की जेव्हा रस्त्याने सकाळच्या वेळी तुम्ही पाहाल तर बरेच लोक एक पिशवी घेऊनच निघालेले असतात की बाहेर कुणाची वेल किंवा फुल दिसले तर ते तोडायचे. बरं, तोडायचे म्हणजे एखादा उपटून घेतला असं नाही करत, ओरबडून हा एकच शब्द आहे त्याला, की असे लिटरली ते फांदी ओरबडून नेतील वगैरे असं, तर असं कृपया करू नका. काकांनी हे खूप छान तुम्हाला सांगितलंय की देवाला फुल हे कुंडीतनच पावतात, तर असे छान छान जिथेही तुम्हाला फुलं दिसत असतील ते फुलं ज्यांनी वाढवले आहेत त्यांना जाऊन जरूर सांगा की तुमची ही बाग खूप सुंदर दिसते असं, आणि मागायचे असतील तर एवढं म्हणल्यावर ते देतील एखादं फुल, है ना? देतील. काकांना मागा मग ते देतील. तर मंडळी, तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप मोलाच्या आहेत. तर भेटूया पुढच्या एपिसोड.